जळगाव जामोद तालुक्यातील वळशिंगे येथील वीस वर्षीय ऋषिकेश संजय तायडे हा युवक आपल्या स्वतःच्या बकऱ्या घेऊन गावानजीक असलेल्या भेमळा नदी परिसरामध्ये बकऱ्यांना चारण्याकरिता घेऊन गेला होता बकऱ्या चारण्याकरिता गेला असताना त्याच्याजवळील एक बकरीचे पिल्लू नदीपात्रात गेल्याने त्या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात तो ऋषिकेशाचा तोल गेल्याने तो नदीपात्रातील पंधरा फूट खोल डोहात पडल्याने पोहता येत नसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपार दरम्यान घडली सदर घटनेची माहिती मिळताच गावातीलच काही नागरिकांनी बेमळा नदीमधील डोहामध्ये उड्या घेऊन ऋषिकेश बाहेर काढले व मोटरसायकल वर त्याला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सदर घटनेची फिर्याद त्याचा चुलत भाऊ वसंत भास्कर तायडी व छत्तीस वर्ष यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता घटनेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन सदर मृतक ऋषिकेश याच्या मृतदेहाचा पंचनामा केला त्याच्या मृतदेहावर छवविच्छेदन करून मृत ऋषिकेश याचे छव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले सदर मृतक ऋषिकेश तायडे याला आई वडील व एक बहीण असून मृतक ऋषिकेश हा घरातील करता होता त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे एम सी एन न्यूज संजय दांडगे जळगाव